आता निवांत बसलात? हो निवांत बसलो बा। काय बरे काय केलं तू? काय नाही झालंय। काय नाही म्हणजे? आता पाया पडतो। अरे तू चांगलं खेळले बरं का पण? आता तुम्ही तसं काय बोलू नका, शांत व्हा। असं कसं काय बोलू नको म्हणजे? मी चांगलाच निर्णय घेतलाय तात्या। काय चांगला निर्णय घेतलाय बाळा तू? तात्या तिने निर्णय जे घेतलाय ती योग्य आहे। कसं काय? बरोबर घेतलाय ना निर्णय तात्या तिने। तुमच्या काळात वेगळं होत, आता तिच्या मनाने चालू दे तिला। नाही जमणार तात्या, कसं आहे आता एकाच घरात दोन वेगवेगळ्या पक्षात मत कशाला? मी अमरला शब्द दिलाय, मी त्याचाच प्रचार करेन, मी माझ्या मतावर ठामे, मला कोणाची वांदुटी सहानुभूती नकोय। पण हे कसं आहे आता, पूजाने विचार केला असेल ना काहीतरी, म्हणूनच तिने तिला काय करते अजून नादा नाही ती। अमर किती घाण आहे कसं मलाच माहितीये बरं का। आता इतकं जो तो चांगला होता, तू कधी तिची तक्रार केलं नाही आणि आता काय त्याने घाण मला केला? त्यांनी काय केलं ना ते कस मलाच माहितीये। काय बोलतेस तू पूजा? आता मी काय म्हणते, आता एवढं सगळं झालं तर कशाला पडत बाजू करणार? काही हो, मी अमरला चांगला ओळखतो, मी अमरच्याच बाजूने प्रचार करणार आणि त्याला निवडून सांगणार। अहो आता आपला कॅरियर जिंकणार तुम्ही कशाला दुसऱ्या बाजूला जाताय? नाही मी अमरला मदत करणार, म्हणजे अमरला मदत करणार आणि आमच्या माझ्याकडे चाललंय ना, तर तुम्ही कृपया हस्तक्षेप करू ना। ठीक आहे, त्यांना बोलू द्या ना। काय बोलू द्या? आपल्या लोक माझ्याकडे त्यांचं काय करायचं हस्तक्षेप करायचे? एवढ्या वर्ष तुम्ही आमच्या पार्टीत होता की नाही, आता कशाला थोडस? त्यावेळी तुमच्या निष्ठा होती, न्याय होता आणि नीतीचा मार्ग होता, आता तुमचा नीतीचा मार्ग सुटला। आता मी खूप बदललोय, गुंडगिरी हे सगळं मी काही सोडून दिलंय बघा। म्हणजे मतदाना पुरतच का? नाही तात्या, असं तुम्ही म्हणू नका, वहिनी साहेबांना विचारा। तात्या आता ते बदलले, मी त्यांना समजून सांगितले, जो काही तुमचा वाद झाला ना त्यांना मी समजून सांगितले, आता ते शांत झालेत, पहिले सचिन भाऊ नाही झाले। पण मी विसरणार नाही, म्हातारपणा त्यांनी माझ्या अंगावर अटकलाय तो, हे लक्षात घ्या वहिनी साहेब। चूक होते प्रत्येकाकडून, त्यांना चुकीचा पश्चाताप होतोय। नाही आता तुम्ही तुमच्या पार्टीकडून असं साठवून करणार? तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करा। बापाबद्दल एवढं सुद्धा स्वाभिमान नाही? ज्या माणसानं माझ्या अंगावर हात टाकला त्या माणसाच्या बाजूने तू प्रचार करते? मी अमरला मदत करणार, करणार म्हणजे करणार आणि त्याला निवडूनच आणणार। त्याच्या मी पण तुमचीच पोरगी, मी पण सचिन भाऊला निवडून हो जाऊ सत्ता सांगत काय असेल ते बघा तुम्ही। हा बघा तुम्ही बघ मग। मी बाप आहे तुझा हे लक्षात राहूले, मी अमरलाच मदत करणार। तुम्हाला माहित नाही पोरग कसं नालाय ते भाऊ होते? काय म्हणतेस मग काय? तुम्हाला त्याची माया येते ना? ह्याच्या अगोदर तू कधी बोलली नाही मला, ते तर तुम्हाला कळत नाही ना। काय गरज नाही, अरे तू चांगला पोरग आहे एकदम। तात्या बरोबर बोलती ती। अरे काय तुम्ही सांगते बरोबर बोलते, इतके दिवस तिने त्याच्या कधी कंप्लेंट केली नाही, आम्हाला खूप चांगला मुलगा आहे म्हणायची। तुझ्याबद्दल काहीतरी वाटलं असेल तिला, आता कळलं असेल तिला काय कळलं? मला त्याची बाजू ओढू तुम्हाला कळलं एक दिवशी काय कळलं? चांगला पोरग आहे तो, तुम्हाला कुठलं चांगलं वाटतंय काय माहिती? हा इतके दिवस तू काय बोलली नाही मला? बरं दादा तुम्ही जाऊ देता ना, ते जण कैसे काढू ते सचिन बाबा काय म्हणते? काय रे बाबा? आता ह्या वेळेस मी सगळं काही सोडून दिलंय, आमच्या पार्टीकडनं ह्या वेळेस तुम्ही यावं अशी आमची इच्छा आहे। अजिबात जमणार नाही, मी अमरता म्हणजे अमरताच प्रचार करणार, त्याला आज निवडून आणणार, होऊन जाऊ द्या। मी विसरणार नाही म्हातारपणा, तो अंगावर हात टाकलेला आहे तो। पूजा काकांना समजून सांग। वहिनी साहेब सगळं राहू द्या, एका मता वाचून आपलं काय होत नाही, चला तिकडे 10 मत पुढे वाट बघत्यात आपली। पूजा बघा बघा चला, तुमच्यावर एक वस्ती आहे हा, त्यांच्याकडे एकदा जाऊन काकूंना पण घेऊन जाऊया ना। चलो येऊन येऊन येणार कोण? अमर शिवाय ऐकून येऊन येऊन येणार कोण? अमर शिवाय ऐकून
लोक इथं प्रचार करून गेलेत. आता आपण बोलताना जरा विचारपूर्वक बोला, बोलताना चुका करू नका. काय तुझ्या आता अहमदला बघून परत तुझं मन बदली व्हायचं? राम राम. उभा राहिलोय मी. मग त्यात तुम्हालाच करायचं. त्याचं चिंगावच्या कुठल्या मुलं थापल्या नका पडू. अजिबात नाही. मग त्याला करायचं खबर का नीट व्यवस्थित. बरं आम्ही परत गाठ पडत नाही पडू. मतदान दिवशी येऊन सगळ्यांनी मतदान करा. करू नका. ऐकी कोण आहे? अण्णा साहेब आहे का? होय तात्या. काय राव आज तसे गाला का तुम्ही आमच्या घरी? नाही राव तात्या. तुम्हाला कसं विसरून चालेल? गरीबाचं घर तरी बघा. तुमचं घर ते माझं घर आहे तात्या. कसलं घर? या बसा. होय कवशी का आलाय गरीबाच्या घरी? अहो आता तात्या तुमच्याकडे आलो मी. दोन दिवस आलो म्हणतो तुमची गाठ घेईन की. बरं झालं गाठ पडले ते. पण काय काम काय काढलंय? अहो तात्या लय मोठं काम आहे. काय काम? काय ग्रामपंचायतला उभा राहिलो या बारीने. असलं तुम्ही म्हणजे माझ्यात काय कमी तात्या? काय म्हणजे? अहो गाव माझं सगळं निम माझ्या बाजून झालं. मी लोगोर गरीबाची किती काम करतोय. आता आमचं काम केव्हा करणार? तुमचे काम सुद्धा मी करणार तात्या. तुम्ही अर्धराचा हक मारा. नाही काम करायच्या लायकीचं तरी आहे का? काय राव तात्या? काय बोलता राव? राव तुमच्या सारख्याने माझ्या लायकी काढायचं म्हणलं गाव काय म्हणे? राव पण कसं जीवावर उभं राहताय? बरवाशीच्या मशीला टोनका झालं झालं राव तात्या. काय माझ्या विश्वासातला जवळचा माणूस आहे. जवळचा माणूस आहे पण काहीतरी काम करून दावलं पाहिजे ना तात्या. तुम्ही बोला ते मला काम झाला. काम झालं का तात्या? आपलं काही मतभेद असू द्या. बर ते बाजूला राहू द्या. बर बर. हा घरातल्या घरात होत असतात भांडण. काय त्या पण हेलाय तुम्ही आपलाय. बर घरातल्या घरात सुद्धा किरकिर होती. होत असते. तसं तुम्ही मला खावळा शिवे द्या. काय बी म्हणा. नाही नाही पण काय हाय का काय तुमच्या जवळ? हाय तात्या करून दावाजी आपल्याला. काय तुमच्या मागात दापच आहे तर काय कार्यकर्ते काय गेलंय का काम धंदा? मी मग गाव आपल्या बाजून झाले. खाल्ली आळी माझ्याच बाजूनी, वरची आळी माझ्याच बाजूनी, मधली आळी फक्त राहिली. हे आमचे बघा तरी घर तरी बघा काहीतरी ही करा ना तात्या. ही घर दिसते का? पुढच्या वर्षी तुमच्या घरावर तुम्हाला सांगतो सलाब दिसणार आहे. जबाबदारी माझी लागली. नाही नाही तेवढं झालं तर आम्ही देऊ ना मग मतदान. देऊ नाही आता मताची गरज आहे. गाडी निघून गेल्यावर हात करून काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. वेळ माझ्यावर आली. बर म्हणून तात्या नाही नाही पण तेवढं बघा. 100% बघणार. तुमचं काम सुद्धा करणार. काय नाही आमचं मग काय नाही आम्ही मतदान देणार. आणि ही तुमच्या साईडने जी दोन चार घर आहेत ही मतदान आपल्याला पडलं पाहिजे. हा पडणार. पलीकडे एक पियाताडे त्याला क्वार्टर बीटर काय लागत असलं तर मला सांगा. काय नाही काय नाही संध्याकाळी तजवीज करू. आणि कल्या साईडच जे आहे का नाव ठेवत त्याला जरी बघा ये. नाही लक्ष ठेवू ना आम्ही. पाना देऊ खर्चायला. लक्ष देऊ. लक्ष देऊ ना मतच पडलं पाहिजे. मतच आणलं पाहिजे. येत आहे मतदान. गप्पा मारा येत आहे रोज मी बघतोय. हो आणि इथलं सगळं मतदान वळवा. मग तुम्ही बी काहीतरी लक्ष द्या. काय शेजा बंदोबस्त पाहिजे का तुम्हाला? हा मग दिल पण केलं. झालं झालं काम. हा झालं. हा फायनल. बबरू अण्णाचा ह्या बारने विजय झाला पाहिजे. थांबकास. हा बबरू अण्णाचा काय दवा विजय? मी उभा आहे म्हणजे तुम्ही उभा आहे. विजय विजय असं समजूनच ग्रामपंचायत आपल्याला ग्रामपंचायत लढवायची. लढू लढू आमच्याकडे ध्यान द्या. अहो मी काय म्हणतोय मी म्हणजे तुम्ही असं लक्ष द्यायचं. तुम्ही म्हणजे मी. बर आपल्याला गावाचा सगळा विकास करायचा आहे. प्रत्येक गावात खांबावर बल दिसणार. प्रत्येक दारात नळ दिसणार.
सिमेंट रोड प्रत्येक घरासमोर या घरासमोर तालुक्यात नाव गाजवाजी आपलं काय नाही काय नाही आमचं मतदानाचं आपल्याला ग्रामपंचायतच नाही पुढं पंचायत समिती बी आपल्याला गाठायची काय नाही काय नाही आणि साईडचं मतदानाकडे लक्ष द्या लक्ष देऊन येऊ का मग येत जा घरी माझ्या घरी तुमच्यासाठी काय पण बर 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 बबरांना तुमचाच आहे बर चालन 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 पण ध्यान द्या गरीबाकडे विश्वास आहे तुमच्यावर गरीबाकडे ध्यान द्या माझ्या लक्षात येत आहे मतदान का ही साईडचं मतदान आपल्याला पडलं पाहिजे बरं